कर्जत रेल्वे स्थानकावर सरकत्या जिन्यांची होणार निर्मिती आणि जुन्या जिन्यांची होणार दुरुस्ती घेतला रेल्वे प्रशासनाने निर्णय. अनेक वर्षापासून होती प्रवाशांची मागणी, झाली होती आंदोलने आणि घडले होते अपघात. या सर्व कामांची पूर्तता करण्यासाठी लगेचच होणार सुरुवात. काही कामे 15 आठवड्यात मार्गी लागणार. प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेतल्याने पसरले समाधान. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे झाले सर्वत्र स्वागत. कर्जत रेल्वे स्थानकात 9-10 वर्षांपूर्वी उभारलेल्या पुलावरील फरशा व्यवस्थित न बसवल्यामुळे पावसाळ्यात पुलावर पाण्याचे डबके तयार होते आणि त्याचा त्रास घाईघाईत गाडी पकडणाऱ्या प्रवाशांना होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे पुलावर नवीन फरशा बसवण्याचे काम हाती घेतले आहे. कर्जतकर रेल्वे प्रवाशांचा त्रास आता कमी होणार आहे. कर्जत स्थानकातील पुण्याकडील बाजूस असलेला जुना पूल तांत्रिक अडचणींमुळे पाडण्यात आला होता व त्या जागी नवीन पूल उभारण्यात आला. हा पूल उभारला खरा, परंतु त्यात अनेक त्रुटी राहिल्या. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यात भर म्हणून की काय, पुलाच्या पायऱ्या पुण्याकडे उतरवल्याने गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना नाहक वळसा घ्यावा लागत होता. परंतु आता मुंबईकडील बाजूसही पायऱ्या करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने प्रवासी वर्गांमध्ये समाधान आहे. वास्तविक पाहिलं तर मी सर्वप्रथम रेल्वे प्रशासनाचं अभिनंदन करेन की हा जो स्तुत्य कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे तो खरोखर अविस्मरणीय ठरणार आहे. रेल्वे प्रशासनानं कर्जतमध्ये म्हणजे या ब्रिज संदर्भात जो काही विचार केलेला आहे तो आमच्यासारख्या वयोवृद्धांसाठी फार महत्त्वाचं आहे. आमच्यासारख्यांचं वय झालेलं आहे, वयस्कर माणसांना सरकता ब्रिज जो आहे त्याच्यामुळे फार फायदा होणार आहे. त्याचसोबत सरकता जिना बसवण्याचे काम सुरू झाले आहे. याबाबतीत रेल्वे प्रशासनाने तर पुलावर पाणी साचत आहे याचे दुरुस्ती काम तातडीने अर्थातच येत्या 15 दिवसात करू असे लेखी उत्तर ओसवाल यांना दिले होते व त्यानुसार आता कर्जत रेल्वे स्थानकात पुलावर फरशा व सरकता जिना बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सहज समाचारकरिता जगदीश दगडे, कर्जत.